गरम तव्यावर बसून अंधश्रद्धा पसरवल्याच्या व्हिडिओची याआधी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यास मार्डीच्या सुनील कावलकर उर्फ गुरुदास या भोंदू बाबा विरोधात 25 जानेवारीच्या दिवशी एका पीडितेने लैंगिक शोषण आणि व्हिडिओ बनवल्याप्रकरणी कुर्रा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. याचीच माहिती या भोंदू बाबाला कळताच भोंदू बाबा पसार झाला आहे. यात आता कुर्रा पोलीस भोंदू बाबाच्या शोधात रवाना झाले आहेत. आश्रमात राहायला ये, पतीचा आजार बरा होईल अशी बतावणी करून एका पीडिताचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या कुर्रा पोलीस स्टेशन हद्दीतील मार्डी या गावात घडला आहे. तिवसा तालुक्यातील मार्डी येथील भोंदू बाबांचा गरम तवावर बसलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. याच बाबांचा आता आणखी एक प्रताप समोर आला असून या भोंदू बाबांविरुद्ध मध्य प्रदेशाच्या जबलपूर येथील एका महिलेच्या तक्रारीवरून गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी बलात्कार व लैंगिक शोषणाचा देखील कुर्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर असे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भोंदू बाबांचे नाव असून या भोंदू बाबाने मध्य प्रदेशातील जबलपूर मधील एका महिला भाविकाचं शोषण केलं, त्यानंतर तिचा व्हिडिओ बनवला असा आरोप या महिला भाविकाने दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी या बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मध्य प्रदेशातील जबलपूर मधील एका महिला भाविकाचा पती आजाराने त्रस्त होता. त्याला बरं वाटावं म्हणून उपचार घेण्यासाठी ही महिला तिवसा तालुक्यातील मार्डी येथील या भोंदू बाबांच्या आश्रमात आली होती. जर तुझ्या पतीचा आजार बरा करायचा असेल तर तुला या आश्रमात थांबावं लागेल असं या बाबाने तिला सांगितलं होतं अशी माहिती या पीडित महिलेने दिली. दिनांक 25 जानेवारी रोजी मध्य प्रदेश येथील जबलपूरच्या महिलेने मार्डीच्या गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर यांच्या विरोधात कुर्रा पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक शोषण व व्हिडिओ बनविले असल्याची तक्रार दाखल केली असून त्या भोंदू बाबा विरुद्ध कलम 376 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या शोधात पोलिसांचे पथक ठिकठिकाणी रवाना करण्यात आले आहे अशी माहिती कुर्रा पोलीस निरीक्षक रीता तागडे यांनी दिली आहे.